साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करून मातंग समाजातील लोकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय अत्याचार कृती समितीने केली. मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील खंदारे वस्तीमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना काही जातीयवादी लोकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करून मातंग समाजबांधवांना बेदम मारहाण केली. जातीय तेढ निर्माण करून सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष युवराज पवार यांनी केली. हे प्रमुख आरोपी जे आहेत प्रशांत भोसले आणि समाधान भोसले हे सराईत गुन्हेगार आहेत. यांना मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर पोलीस स्टेशनमधून हे आरोपी पळून गेलेले आहेत. ही अतिशय पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. तर ही घटना पाहता हे फरार जे आरोपी आहेत हे पुन्हा त्या वस्तीवर येऊन फॅडपणे भयानक असा हल्ला करू शकतात. त्यामुळं पोखरापूरच्या त्या खंदारे वस्तीमध्ये राहणारे जे मातंग समाजाच्या जे सर्व लोक आहेत ते भयग्रस्त झालेले आहेत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना एक निवेदन दिलेलं आहे की ह्या खंदारे वस्तीमध्ये जे राहणारे मातंग समाजाचे लोक आहेत यांना तत्काळ शस्त्रासह पोलीस बंदोबस्त देण्यात यावा आणि हे जे आरोपी फरार झालेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत. ह्यांनी अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांवरती दहशत पसरवून एक भयानक असं म्हणजे षडयंत्र रचून जातीय शांतता आणि सलोखा बिघडवण्याचं काम केलेलं आहे. प्रशांत भोसले हा कर्नाटकमधील देखील पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावावरती गुन्हे दाखल आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ग्रामीण भागात अशा पद्धतीची जे काय घटना त्यांनी घडवून आलेल्या आहेत याच्यामध्ये तो असा वॉन्टेड असलेला प्रमुख आरोपी आहे. तर ह्याच्यासोबत जे काही लोक आहेत ज्यांना बाकीच्यांना अटक केली आहे परंतु हे दोन प्रमुख पळून गेलेले लोक आहेत ज्यांना तात्काळ अटक करावी आणि त्या वसाहतीला सशस्त्र असा पोलीस बंदोबस्त द्यावा अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही कलेक्टर यांना दिलेलं